चित्रपटसृष्टीतील अनेकानेक दिग्गज कलाकारांचे कोल्हापूरशी एक वेगळे नाते आहे तर चित्रपटात आजकाल महत्त्वाची तांत्रिक बाजू असणाऱ्या व्ही एफ एक्स या क्षेत्रात कोल्हापूरशी पोरं नाव कमावत आहेत सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या अवतार या चित्रपटाच्या सिक्वेलच्या व्ही एफ एक्सचे देखील कोल्हापूरच्या पोरांनी केले आहे या कामामुळे कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा जगभरात गाजत आहे जेम्स कॅमेरोन यांचा अवतार दोन हा हॉलिवूडपट चांगलीच कमाई करतो आहे या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये व्ही एफ एक्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पेशल इफेक्ट्स देत या युवकांनी आपले कौशल्य सिद्ध केलंय दिल्ली स्थित एका स्टुडिओकडून हे काम कोल्हापूरच्या या टीमला मिळाले होते मी मधुचा गेली पंधरा वर्ष झाले व्ही एफ एक्सच्या इंडस्ट्रीमध्ये जॉब केला आहे आता रिसेंटली आम्ही सात वर्ष झाले इन्स्टिट्यूट आणि प्रोडक्शन हाऊस कोल्हापूरमध्ये चालू केलं आहे त्याच्यानंतर माझे पार्टनर आहेत वसीम मुल्लानी हे पण आपल्या फील्डमध्येच काम केलेले आहेत आणि आपले मार्केटिंग हेड आहेत विशाल गुडुलकर आम्ही तिघांनी मिळून आम्ही एक म्हणजे हे केलेलं की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी काहीतरी लौकिक करायचं म्हणून आम्ही इन्स्टिट्यूट आणि प्रोडक्शन हाऊस चालू केलं आणि आपली जर्नी जर बघितला तर फार मोठी आहे आत्तापर्यंत कमीत कमी तीनशे चारशे पिक्चरवरती हो आपण काम केलेलं आहे त्याच्यात टोटल धमाल आहे सिंबा आहे माऊली आहे आर आर आहे ब्र ब्रह्मास्त्र मूवीचं काम आहे वेब सिरीजमध्ये बघितला तर रंगबाज वेब सिरीज आहे टोटल प्रोजेक्ट नाईन वन नाईन वन वेब सिरीज आहे त्याच्यानंतर ब्रीद वेब सिरीज आहे त्या त्यान नेटफ्लिक्सवरती रिलीज झाली होती ती कपिल शर्माची वेब सिरीज आहे ह्याचेसुद्धा काम आपल्या इथं कंप्लीट झालेले आहेत मराठी पिक्चरचं जर म्हटलं तर दुनियादारीचं काम आपण केलेलं आहे त्यानंतर प्यारवाली लव्ह स्टोरी गुरु पिक्चरचं रेनी डेज पिक्चरचं माऊली पिक्चरचं ह्याचीसुद्धा आपण मराठी मूवीची कामं कम्प्लीट केलेली आहेत या व्हिज्युअल ग्राफिक्स एडिटिंगमध्ये रोटो पेंट आणि कंपोजिटिंग अशा प्रकारच्या कामांचा समावेश असतो यातील रोटो म्हणजेच फ्रेम बाय फ्रेम इमेज कट करणे किंवा क्रॉप करणे पेंट म्हणजे व्हिडिओ फ्रेममधील अनावश्यक गोष्टी काढून टाकणे आणि कंपोजिटिंग अर्थात व्हिडिओचे बॅकग्राऊंड बदलणे आदी गोष्टींचा समावेश असतो अवतार दोन या चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी रोटो आर्टिस्ट आणि अन्य काही विभागातील काम पूर्ण केलं आहे आत्ता जो नवीन पिक्चर आला आहे अवतार टू त्याचं रोटो डिपार्टमेंटचं काम आपल्याकडे जवळपास चाळीस ते पन्नास शॉटचं आपण पन्न काम कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यासाठी आठ ते दहा विद्यार्थ्यांच्या मदतीनं कमीत कमी एक महिना दीड महिन्याचा अवधी आपल्याला ह्या कम्प्लीट करण्यासाठी लागला होता अवतारसोबत जर बघितलात तर अवतारसोबत आपण स्पायडरमॅन अमेझिंग स्पायडरमॅन त्याचं काम केलेलं आहे डेडबुलचं काम केलेलं आहे एक्सपॅन्डेबलचं काम केलेलं आहे डॉक्टर्स स्ट्रेंज ह्या मूवीचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर थॉरचं काम केलेलं आहे ह्या सुद्धा मूवीचे आपण काम आपल्याकडे कंप्लीट झालेले आहेत ओके अवतार दोन या चित्रपटाचे काम सुरू असताना जर काही अडचण आल्यास ऑनलाईन पद्धतीनेच त्या सोडवण्यात येत होत्या अशा पद्धतीची माहिती मधुर चांदणे यांनी दिली आहे काही महत्वाच्या मेट्रो सिटीज सोबतच आता कोल्हापुरात देखील अशी जागतिक स्तरावरील कामे होत आहेत त्यामुळे अनेक मोठे चित्रपट जाहिराती मालिका यांच्यासाठी काम करण्याचा अनुभव कोल्हापूरच्या तरुणांना मिळतोय